कोल्हापूर जोपर्यंत ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात घेता येणार नाही हे त्यांना निश्चित माहिती, शाहू महाराजांची जोरदार टीका. विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागले हिंसक वळणामध्ये विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये प्रचंड प्रमाणात हिंसाचार झाला होता आणि या हिंसाचाराच्या विरोधात आज कोल्हापुरात सद्भावना रॅली काढण्यात आली. 6 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून सद्भावना रॅली शिवाजी चौकापर्यंत पोहोचली. यामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीतील तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. रॅलीला प्रारंभ होण्यापूर्वी इंडिया आघाडीतील विविध नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील सर्वांना एकत्रित ठेवणारं समतेचं वातावरण बिघडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याची टीका केली. शाहू महाराजांनी गजापुरात हिंसाचारग्रस्त पीडितांना केलेल्या मदतीवरून होत असलेल्या टीकेला सुद्धा उत्तर दिलंय. MIM मोर्चाबाबत त्यांना विचारलं असं त्यांनी उद्या येणार असल्याचं कळवल्याचं शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. कोल्हापूर गेल्या काही दिवसांपासून बदनाम केलं जात आहे का असं विचारलं असा ते म्हणाले, निश्चितच कोल्हापूर जोपर्यंत ताब्यात घेता येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र ताब्यात घेता येत नाही त्यांना निश्चित माहिती आहे. आणि ही टीका शाहू महाराजांनी केली आहे. 1.5 वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आलाय, हा यायला नको होता पण तो आलाय आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे. खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीने का प्रश्न येतच नाही. मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदवीची वारंवार मागणी करण्यात येते, दंगल थांबवत आली असती मात्र कुठेतरी याला खतपाणी घातलं जाते असं वाटतं. दंगल निश्चित थांबवता आली असती, त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं. राजकारणात दोन भूमिका पाहायला, दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकती आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे. महाराज, गजापूरला तुम्ही ज्यावेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता, त्यांच्या कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी भटलांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले, मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला लागल्या असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगाल? तो चुकीचं आहे. त्यावेळेस काय होतं, मीचा तो व्हिडिओ परत एकदा बघितला. तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोर जोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही. तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकडून जर असं केलं, हात वर केले. तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा त्यांनी अर्थ घेतला. आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो. खरं तर उद्या MIM इम्तियाज जलील कोल्हापुरात येत आहेत, खरं तर या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.